आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देशाचा द्राक्ष निर्यातीचा वाटा 10% आत असून द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना खूप मोठी संधी असल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मत व्यक्त केले. बालेवाडी येथे द्राक्ष बागायतदार यांचे अधिवेशन शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उत्कृष्ट द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या राज्यात सांगली, सातारा, नाशिक, पुण्याचा काही भाग तर मराठवाड्यात काही प्रमाणात द्राक्षांची लागवड केली जाते. मागील वर्षी चांगला दर द्राक्षांना मिळाल्याने शेतकरी खुश असला तरी समस्याही तितक्याच आहेत. यावर चिंतन करण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. एकेकाळी देशात अन्नधान्य आयात करावं लागत होतं, मात्र आता भारत अन्नधान्य निर्यात करणारा देश झाला आहे. तांदूळ निर्यातीमध्ये जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो, तर साखर, कापूस आणि तूरडाळ निर्यात करणारा भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. उसाला काही पर्याय मिळतो का यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे ते त्यावेळी म्हणाले. युरोपात बीटपासून साखर तयार करण्यात येते, त्यामुळे तिथे वर्षात जवळपास 10 ते 11 महिने साखर कारखाने सुरू राहतात. असे नवनवीन प्रयोग जर शेतीत केले तर तरुणही यामध्ये लक्ष घालतील, असे त्यावेळी ते म्हणाले. जागतिक बाजारपेठेमध्ये आणि जागतिक उत्पादनामध्ये फळबागांच्या संबंधीचा भारताचा क्रमांक हा दुसरा आहे आणि ह्या दुसऱ्या क्रमांकाला आपण पोचण्याच्या मध्ये ज्या राज्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख हा प्रामुख्याने करावा लागेल. द्राक्षाच्या समोर सुधारणा खूप आहेत. खरं म्हणजे जसं गेलं हंगाम पीकी बरं होतं आणि मला तर भावही बरे मिळाले. गेल्या वर्षीचा एक्सपो जो झाला त्या निर्यातीमध्ये सुद्धा किमती बऱ्यापैकी मिळालेली आहे आणि त्यामुळे साहजिकच क्षेत्र वाढतंय. हे क्षेत्र वाढतंय तशा समस्यासुद्धा वाढत आहेत. आज काय करायचं? या समस्या दोन पद्धतीच्या आहेत. एक पिकाच्या संदर्भातल्या समस्या आणि दुसऱ्या मार्केटिंगच्या संदर्भातल्या समस्या.